फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चैनल। मैं अजय कुमार गोसावी। चालू घडामोडी प्रश्नोत्तरे 2019 आणि 2020 पहिला भाग म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च इथपर्यंत, म्हणजे ह्या करंट अफेअर आपण कधीपासून कधीपर्यंत पाहणार आहोत, तर जानेवारी 2019 ते मार्च 2020 यापर्यंतच्या करंट अफेअर आपण या लेक्चरमधून कव्हर करतो, किंवा महत्त्वाच्या घडामोडी कव्हर करतो। ओके, दुसरे एक महत्त्वाचे अपडेट म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की सबस्क्राईब करा, ठीक आहे। रेफरल कोड आहे अनअकॅडमी ॲप, जर तुम्ही प्ले स्टोरवरून डाउनलोड केलं असाल तर नक्की डाउनलोड करा, कारण भारतातले सर्वात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे। त्या ठिकाणी बरेचसे एज्युकेटरचे फ्री लेक्चर्स किंवा फ्री क्लासेस होत असतात, तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल। लाईव्ह इंटरॅक्टिव्ह क्लासेस तर आहेतच, परंतु सराव टेस्ट पेपरही पाहायला मिळतील तुम्हाला। दुसरं म्हणजे प्रत्येक आठवड्याला नवीन बॅचेससुद्धा अनअकॅडमीवर लॉन्च होत असतात, तर तुम्ही नक्की जॉईन करा। त्यासाठी तुम्हाला फक्त प्ले स्टोरवर जायचं आहे आणि प्ले स्टोरवर जाऊन अनअकॅडमी लर्निंग ॲप डाउनलोड करायचं आहे, ठीक आहे। आजचा आपला पहिला प्रश्न आहे तो म्हणजे दादरा आणि नगर हवेली दमण दीव संघराज्य प्रदेशाचं विलिनीकरण अधिनियम 2019 तो केव्हा अंमलात आला, तो अधिनियम केव्हा अंमलात आला असा आपला प्रश्न विचारलाय। 26 जानेवारी 19 डिसेंबर 20 26 जानेवारी 2019 त्याचं करेक्ट आन्सर येतं ते म्हणजे 26 जानेवारी 2020ला दादरा नगर हवेली दमण दीव या संघराज्य प्रदेशाचं विलिनीकरण हे अधिनियम अंमलात आलं। याच्या अगोदर अधिसूचना जी होती ती 19 डिसेंबरला काढली होती। अधिसूचना कधी होती? 19 डिसेंबरला। अंमलबजावणी झाली 26 जानेवारी। ओके, हे लक्षात ठेवा। किंवा जो आपला नागरिकत्व रिलेटेड कायदा होता, दुरुस्ती अधिनियम, तो सुद्धा 10 जानेवारी 2020 त्याचं इम्प्लिमेंटेशन सुरू झालेलं होतं, तो घटक चर्चेत होता। आता तुम्हाला मग एवढा अभ्यास केल्यानंतर पॉलिटीमधला कोणता भाग करावा लागेल? दादरा नगर हवेली हा भाग, दमण दीव हा भाग। दादरा नगर हवेली भारतीय संघराज्यात कोणत्या घटना दुरुस्तीनं युनियन टेरिटरी म्हणून याचा समावेश झाला? तर तिथे ट्रिक येते दादा गप म्हणून। दादा गप म्हणजे यातला दा म्हणजे दादरा नगर हवेली, 10व्या घटनादुरुस्ती 1961 या घटनादुरुस्तीनं भारतीय संघराज्यामध्ये याला सामील करण्यात आलं। पुढचं दा म्हणजे दमण दीव आणि इथलं ग म्हणजे गोवा। दमण दीव आणि गोवा यांना भारतीय संघराज्यात कोणत्या घटनादुरुस्तीनं समावेश करण्यात आलं? 12वी घटनादुरुस्तीनं युनियन टेरिटरी म्हणून यांचा समावेश झाला 1962। आणि प म्हणजे पॉंडिचेरी, ते तर 14व्या घटनादुरुस्ती म्हणून दादा गप, 10वी 12वी 14वी घटनादुरुस्ती हा घटक ही तुम्ही लक्षात ठेवू शकता। तसं विलिनीकरण किंवा याच्याबद्दल चर्चेत असणारा मुद्दा म्हणजे जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन नवीन युनियन टेरिटरी तयार झाल्या, हे कधीपासून? तर 31 ऑक्टोबर 2019 31 ऑक्टोबर 2019ला सरदार वल्लभभाई पटेल यांची कितवी जयंती होती असं जर विचारलं तर उत्तर असणार आहे एवढं हे लक्षात असू द्या, ठीक आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, हा प्रश्न जरी विचारलं तर कंबाईनला विचारला जाण्याचे चान्सेस कमी, पण लक्षात राहू द्या 5-3-3+4। ओके, म्हणजे जो नवीन शैक्षणिक धोरण आहे त्याच्या संदर्भातलं स्ट्रक्चर। पुढचा प्रश्न आहे 2019 सुलतान अजलान शाह हॉकी चषक खालीलपैकी कोणत्या संघानं जिंकला? सुलतान अजलान शाह हॉकी चषक कोणी जिंकला? दक्षिण कोरियानं जिंकलंय। आता याच्यामध्ये या स्पर्धेचं सर्वाधिक वेळा विजेता आहे ऑस्ट्रेलिया। ऑस्ट्रेलियानं एका टोटल 10 वेळा जिंकलाय सुलतान अजलानच्या हॉकी चषक। भारतानं 5 वेळा जिंकलाय, भारतानं किती वेळा जिंकलाय? 5 वेळा। आता या सुलतान अजलानच्या हॉकी चषकाची सुरुवात कधी झाली? 1983ला। ओके, हा जो हॉकी चषक असतो तर तो फक्त पुरुषांसाठी असतो, महिलांना समावेश नसतो, महिलांचा संघ किंवा महिलांचा हॉकी चषक नसतो, फक्त पुरुष संघाचाच हा तो हॉकी चषक असतो, हे लक्षात घ्या। सुलतान अजलान शाह म्हणजे कोणत्या देशाचे ते राजे होते? तर मलेशिया म्हणून लक्षात ठेवा। सुलतान 2019 अजलान शाह हॉकी चषक जर म्हटलं, दक्षिण कोरिया इज तुमचं राईट आन्सर असणार आहे, ठीक आहे। पुढचा प्रश्न आहे, शेतमालाला चांगला भाव मिळावा या उद्देशानं नागरी हवाई वाहतूक मंत्रालयातर्फे कोणती योजना राबविण्यात येणार आहे? त्याचं नाव आहे कृषी उडान योजना। नाव लक्षात ठेवा, कृषी उडान योजना। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे 126व्या घटनादुरुस्ती विधेयकासंदर्भात दिलेल्या विधानातून योग्य पर्याय निवडा। योग्य पर्याय निवडा असं म्हटलं। पहिलं विधान बघा, कलम 334 नुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अँग्लो इंडियन समुदायासाठी आरक्षित जागा ठेवण्यात आल्या का? हो, डेफिनेटली बरोबर आहे, 334 नुसारच येतं। म्हणजे तर आर्टिकल 330 तुम्हाला पहिल्यांदा लक्षात घ्या, 331 पण येऊ द्या, 332, 333 आणि 334। ओके,
आता दुसरं विधान बघा, लोकसभेत अनुसूचित जातीसाठी 84, बरोबर आहे का? हे इथंपर्यंत बरोबर आहे. अनुसूचित जातीसाठी 84, अनुसूचित जमातीसाठी 47, बरोबर आहे. अँग्लो इंडियनसाठी 3 जागा, इथं विधान चुकतं. कारण अँग्लो इंडियनसाठी जागा किती राखव्या आहेत लोकसभेत? 2 जागा. 3 जागा म्हटल्यामुळे हे चूक आहे. किंवा राज्यांचे विधानसभा आहे, त्या विधानसभेत 1 जागा असते, त्याच्यामुळे हे विधान चुकीचं ठरलं. जरी 84-47 बरोबर असलं, तर अँग्लो इंडियनसाठी 3 जागा म्हटलं तर ते विधान चुकीचं ठरते. इथं 126व्या घटनादुरुस्ती विधेयकानुसंबंधी म्हटले, आणि इथं 136 म्हटले, म्हणजे हे चुकीचंच असणार आहे. इथं 126व्या विधेयकासंदर्भात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अँग्लो इंडियनसाठी जर आरक्षण वाढवलं आहे का? नाही. फक्त SC आणि ST कॅटेगरीसाठी असलेलं राजकीय आरक्षण 10 वर्षांनी वाढवलं आहे, आणि ते कितीपर्यंत असणार आहे आता? तर 25 जानेवारी 2030 पर्यंत असणार आहे. 25 जानेवारी 2030 पर्यंत असणार आहे. याचा अर्थ इथं फक्त पहिलंच विधान बरोबर आहे, दुसरं आणि तिसरं चुकीचं आहे. म्हणजे अयोग्य, ब आणि क अयोग्य, पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर असणार आहे. म्हणजे तुम्हाला ह्या घटनादुरुस्ती 8, 23, 45, 62, 79 आणि 95, कारण 104व्या घटना, 126व्या घटनादुरुस्ती विधेयक, म्हणजे कितवी घटनादुरुस्ती? 104वी. आणि या घटनादुरुस्तीनं काय झाले? राजकीय आरक्षण 2030 पर्यंत वाढवले, SC ST विधानसभा आणि लोकसभेमधलं. 95व्या घटनादुरुस्तीनं 2020 पर्यंत असं 10-10 वर्ष कमी खाली मागं करत जायचं. मग तुम्हाला ते सर्व घटक क्लिअर होऊन जातो. म्हणजे 8वी, 23वी, 45वी, 62वी, 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 69वी, 79वी, 104. तर तुमच्या अशा एकूण 7 घटनादुरुस्तींचा अभ्यास या ठिकाणी व्यवस्थितरित्या होऊन जातो. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, सब लेफ्टनंट शिवांगी हिची नौदलाची पहिली पायलट म्हणून निवड झाली, नौदलात प्रत्यक्ष, म्हणजे असं विधान दिले. ठीक आहे. पण याच्या अगोदर, या प्रश्नाला जाण्याअगोदर, ठीक आहे, या प्रश्नाला जाण्याअगोदर इथला जर घटक आपण आणखी थोडासा डिस्कस केला, की तुम्हाला जर विचारलं 330 नंबरचा आर्टिकल कशासाठी, तो घटक आपला सांगायचा राहून गेला. 330 नंबरचा आर्टिकल कशासाठी असं जर विचारलं, 330 म्हणजे काय म्हणतो आपण? लोकसभेमध्ये SC ST साठी असणारं राजकीय आरक्षण म्हणजे 330. 331 कशासाठी आहे? लोकसभेमध्ये अँग्लो इंडियन समुदायासाठी असणारं राजकीय आरक्षण म्हणजे 331. 332 काय आहे? विधानसभेमध्ये SC ST साठी असणारं राजकीय आरक्षण ते म्हणजे 332. आणि 333 म्हणजे काय आहे? विधानसभेमध्ये अँग्लो इंडियन समुदायासाठी असलेलं राजकीय आरक्षण ते म्हणजे 333. ओके, हे लक्षात आलं असेल. पुढचा प्रश्न आहे, सब लेफ्टनंट शिवांगी हिची नौदलाची पहिली पायलट म्हणून निवड झाली, पहिली पायलट म्हणून निवड झाली, पहिली पायलट म्हणतोय. ठीक आहे, बरोबर आहे का? हे विधान बरोबर आहे. नौदलात महिलांना प्रत्यक्ष वैमानिक म्हणून घेण्याचा निर्णय 2014 झाला, हे विधान चुकीचं ठरते. 2014 नाही आहे, हा विधान कधी झालेला होता? 2015 झाला होता डिसिजन. नौदलाचे सर्वात शक्तिशाली विमान डोर्नियर सर्विलांसचे ती उड्डाण करणार आहे. येस, बरोबर आहे. याचा अर्थ पहिलं आणि तिसरं विधान काय तुमचं बरोबर असणार आहे. ओके, हे तुम्ही इथं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सोमाराय बर्मन यांच्याविषयी अचूक विधानं निवडा. त्यांची 24व्या महालेखा नियंत्रक पदी नेमणूक झाली. महालेखा नियंत्रक म्हणजे CGA पद म्हणतो, बरोबर आहे का? डेफिनेटली बरोबर आहे. या पदावर नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या, बरोबर आहे का? नाही. या पदावर नियुक्ती होणाऱ्या त्या कितव्या महिला ठरल्या? 7व्या महिला. मग तुम्ही म्हणाल, ही न्यूज केव्हाची आहे? तर न्यूज आहे डिसेंबर 2019. मग परीक्षेला तुम्हाला करावीच लागेल. तर या नियुक्ती, या पदावर नियुक्ती होणाऱ्या त्या 7व्या महिला आहेत. यापूर्वी त्या अतिरिक्त महालेखा नियंत्रक पदी कार्यरत होत्या, हेही विधान बरोबर आहे. म्हणजे अ आणि क बरोबर आहे, एवढं तुम्हाला कळून जातं. दुसरं महत्त्वाची गोष्ट, सध्या कॅग म्हणून एक व्यक्ती चर्चेत आहे. कॅग पदी गिरीशचंद्र मुर्मू कॅग म्हणून त्यांची नेमणूक झाली. कितवे होते गिरीशचंद्र मुर्मू कॅग म्हणून आलेले? ते 14वे व्यक्ती होते. त्यांनी कोणाची जागा घेतली? राजीव महर्षी याची जागा घेतली होती गिरीशचंद्र मुर्मू यांनी. तर हे सर्व घटक आहेत ना, हे घटक सुद्धा तुम्हाला इथं लक्षात ठेवा. ओके, ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, ब्रिक्स शिखर परिषदेविषयी योग्य पर्याय निवडा. 11वी ब्रिक्स शिखर परिषद ब्राझिलिया येथे पार पडली. या परिषदेत ब्राझिलिया घोषणापत्राचा स्वीकार झाला, बरोबर आहे. ब्राझीलमध्ये पहिल्यांदाच पडली असेल का? डेफिनेटली नाही आहे. ब्राझीलमध्ये तिसऱ्यांदा पार पडलेली होती ब्रिक्स शिखर परिषद, कारण 2010-2014 ऑलरेडी शिखर परिषदा पार पडल्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, असोचम या संस्थेला 100 वर्ष पूर्ण झाली, बरोबर का? डेफिनेटली बरोबर आहे.
या संस्थेची स्थापना 1921 मध्ये झाली, हे सुद्धा विधान बरोबर आहे. या संस्थेचं मुख्यालय कोलकाता, सॉरी इथं चुकतंय, कारण मुख्यालय कोलकाता असणार आहे का? नाही, मुख्यालय असणार आहे नवी दिल्ली, म्हणजे इथलं नवी जे क्षेत्रीय कार्यालय म्हणतो ना ते असणार आहे. आणि याची क्षेत्रीय कार्यालय कोणती? बेंगलोर, अहमदाबाद. आणि नवी दिल्लीच्या जागी काय पाहिजे? कोलकाता. म्हणजे इथं फक्त एक शब्द इंटरचेंज पाहिजे, कोलकात्याच्या जागी नवी दिल्ली आणि नवी दिल्लीच्या जागी कोलकाता, एवढे शब्द असले ना तर तुमचं बरोबर ठरतंय. म्हणजे तिसरं विधान काय झाले? चुकीचं झाले. ही भारताची सर्वोच्च व्यापारी संघटना, हे सुद्धा बरोबर आहे. याचा अर्थ अ ब ड बरोबर, क विधान तुमचं चुकीचं असल्यामुळं. तर मुख्यालय कुठं असतं असोचम संस्थेचं? तर नवी दिल्लीला. आणि क्षेत्रीय कार्यालय कुठं असतं? बेंगलोर, अहमदाबाद आणि कोलकाता पाहिजे. हे तर मुख्यालय कोलकाता दिल्यामुळं हे विधान तुमचं चुकीचं ठरते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, चार विधानामधून योग्य विधान निवडा. आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघानं एका लघुग्रहाला भारतीय शास्त्रीय गायक उस्ताद गुलाम अली खान यांचं नाव दिलं. हा सन्मान मिळवणारे ते पहिले संगीतकार. उस्ताद गुलाम अली खान हे पहिले संगीतकार नाही, यांचं नाव दिलंय पंडित जसराज यांचं, त्यामुळे पहिलंच विधान चुकीचं आहे. काय नाव आहे? पंडित जसराज यांचं नाव दिलेलं आहे, पंडित जसराज. ओके, आणि बाकी विधानं म्हणजे पहिले संगीतकार आहेत, त्यांचा जो जन्मतारखेचा उलटा दिनांक आहे तोच त्यांनी पुढं करून दिला आहे, आणि याचा 2016 शोध लावला होता. तर पंडित जसराज यांचं एका लघुग्रहाला दिलेलं नाव आणि ते पहिले संगीतकार ठरल्यामुळं ही न्यूज चर्चेत होती. ओके, जन्मतारखेचा उलटा क्रमांक आहे, ग्रहाला दिलेला नंबर म्हणजे जन्मतारखेचा उलटा क्रमांक असं तो दिलेला आहे, हेही इथं लक्षात असू द्या. ठीक आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अयोग्य पर्याय निवडा. सन 1954 साहित्य अकादमीची स्थापना करण्यात आली, पहिलं विधान बरोबर आहे. साहित्य क्षेत्रातील महत्त्वाच्या योगदानाबाबत बरोबर आहे. हा पुरस्कार 24 भाषांतील भारतीय राज्यघटनेच्या 22 भाषा इंग्रजी आणि राजस्थानी या भाषाकरता देण्यात येतो साहित्याकरता, हेही बरोबर आहे. साहित्य अकादमीचे मुख्यालय कोलकात्याला आहे, हे विधान चुकीचं आहे, कारण साहित्य अकादमीचं मुख्यालय कोलकात्याला नसून ते नवी दिल्लीला आहे. ते कुठं आहे? नवी दिल्लीला. म्हणजे तुमचं चुकीचं कोणतं आहे? फक्त चौथा ऑप्शन चुकीचं आहे, म्हणजे फक्त ड अयोग्य हे तुमचं काय असणार आहे? करेक्ट असणार, आन्सर असणार आहे. 2019 पुरस्कार देताना नेपाळी भाषेला दिलेला नव्हता सुरुवातीला, त्याच्यामुळे तो राज्यसेवा काहीतरी प्रश्न विचारला होता त्याच्यावर. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, जागतिक आरोग्य संघटनेतर्फे 17 सप्टेंबर 2020 जागतिक रुग्ण सुरक्षितता दिवस साजरा करण्यात आला, या दिनाची घोषणा काय? तर त्याची घोषणा आहे आता सुरक्षित आरोग्य कर्मचारी व सुरक्षित रुग्ण. आता हा प्रश्न तुम्हाला कंबाईनला नाही विचारणार, प्रश्न असा विचारला जाईल, जागतिक रुग्ण सुरक्षितता दिवस पहिल्यांदा केव्हा साजरा करण्यात आला? पहिल्यांदा हा दिवस केव्हा साजरा करण्यात आला असा प्रश्न विचारला जाईल, आणि तेव्हा उत्तर असतं 2019. आलं लक्षात? ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, 2 सप्टेंबर 2020 जो केंद्रीय कॅबिनेटनं नवीन भाषांना जम्मू काश्मीरसाठी अधिकृत भाषा म्हणून समावेश करणाऱ्या विधेयकाला मंजुरी दिली, त्याच्यामध्ये काय येतं? तर काश्मीरी डोगरी आणि तुमचं काश्मीरी डोगरी इथं क पाहिजे, हिंदीला क पाहिजे. ठीक आहे, इथं उर्दू भाषा येत नाही, उर्दू भाषेला ऑलरेडी त्याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला होता, हेही तुम्ही इथं लक्षात ठेवा. त्यानंतर IRPFS, कारण इथले काही प्रश्न आपण स्किप करतोय कारण ते सप्टेंबरमधल्या न्यूज आहेत, त्या न्यूज आपल्याला परीक्षेसाठी उपयुक्त नाहीत, कारण कंबाईनला विचारताना मार्च 2020 विचारलं जाईल. IRPFS याचं पूर्ण रूप काय, म्हणजे जो इंडियन रेल्वे त्यांचं म्हणजे रेल्वे प्रोटेक्शन फोर्स होतं ना, त्याचं नामकरण झालं, आणि ते नामकरण कसं असणार आहे? तर इंडियन रेल्वे प्रोटेक्शन फोर्स, म्हणजे रेल्वे प्रोटेक्शन फोर्स असं नाव होतं सुरुवातीला, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स, त्याच्यामध्ये इंडियन शब्द टाकलाय पहिल्यांदा आणि शेवटी सर्व्हिस शब्द टाकलाय, त्यामुळे हा घटक इथं ना जास्त चर्चेला आलेला महत्त्वाचा मुद्दा होता, तर तो एक तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर मुडीज इंग्लंडची पतमानांकन संस्था आहे म्हटले, नाही, हे अमेरिकेची आहे, USA आहे पतमानांकन संस्था, पहिलं विधान चुकीचं आहे. मुडीजनं 2020 भारताचं मानांकन 2 BAA2 - BAA3 असं केले, बरोबर आहे का? हो बरोबर आहे. 22 वर्षानंतर पहिल्यांदा पतमानांकनात घट केले, हे सुद्धा बरोबर आहे, कारण जेव्हा अणुचाचणी घेण्यात आली होती 1998 तेव्हा त्याच्यामध्ये घट झालेली होती, म्हणजे 1998 आणि 2020 म्हणजे 22 वर्षाचा फरक येतोच ना, म्हणजे 22 वर्षानंतर मुडीजनं भारताच्या पतमानांकात घट केले. नोव्हेंबर 2017 भारताचं पतमानांकन BA3 - BA2 उंचावलं होतं, हे सुद्धा बरोबर आहे, म्हणजे फक्त अ चुकीचं आहे, ब क ड तुमचं काय आहे बरोबर आहे, म्हणजे करेक्ट आन्सर तुमचं येणार आहे पर्याय क्रमांक 2.
त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 93 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो होते, बरोबर का? हो बरोबर आहे. हे संमेलन कुठं पार पडलं? यवतमाळ येथे पार पडलं असं दिलंय. हे विधान चुकीचं आहे. यवतमाळला पार पडलं का? नाही. 93 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे उस्मानाबादला झालंय. कुठं झालं होतं? उस्मानाबाद या ठिकाणी झालेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर 93 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन नितीन तावडे यांनी केलं. चुकीचं आहे. याचं उद्घाटन कोणी केलं? उद्घाटक होते त्याचे रानकवी म्हणतो आपण त्यांना, रा दो महानोर. ओके. तर रानकवी ज्यांना म्हणतो आपण महानोर, हे त्याचे काय होते? उद्घाटक होते. नितीन तावडे कोण होते? स्वागताध्यक्ष होते. म्हणजे तिसरं विधान चुकीचं आहे. नितीन तावडे काय होते? स्वागताध्यक्ष होते ते. ठीक आहे. याच्यामुळे हा घटक इथे लक्षात ठेवा. 94 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकला होणार आहे. हे बी बरोबर येतं विधान. तुम्हाला विचारलं तर अयोग्य कोणतं? म्हणजे ब आणि क अयोग्य आहे. पर्याय क्रमांक 3 हे तुमचं करेक्ट आन्सर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, पुस्तक आणि लेखक दिले त्यांनी जोड्या लावा म्हटले. अमनेस्टी अरविंद अडेगा, सिंपल आहे. अमनेस्टी अरविंद अडेगा. बॅटल ऑफ बिलॉंगिंग शशी थरूर, सिंपल आहे. त्यानंतर आय एम नो मसीहा, तुमचं काय येणार आहे? सोनू सूद. म्हणजे राहतं युअर बेस्ट डे इज टुडे, अनुपम खेर असं राहतं. म्हणजे याचं जे करेक्ट आन्सर बघितलं, पर्याय क्रमांक 2, अमनेस्टी अरविंद अडिगा, आय एम नो मसीहा सोनू सूद, युअर बेस्ट डे इज टुडे अनुपम खेर, द बॅटल ऑफ बिलॉंगिंग शशी थरूर, हे तुमचं काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, देश दिलेत आणि संरक्षणावर केलेला खर्च असं US डॉलरमध्ये दिलंय आणि तुम्हाला म्हटलंय जोड्या लाव. लक्षात घ्या, आता अमेरिका बघा, सगळ्यात जास्त खर्च अमेरिकेचा असणार आहे. म्हणजे तो एक नंबरला येणार आहे, बरोबर, 684.6 US डॉलर. दोन नंबरला चीन असणार आहे, त्यांनी 181 केलं आहे. म्हणजे हा दोन नंबर, 3 आणि 4 असा ऑप्शन कुठं आहे? पहिल्या पर्यायामध्ये करेक्ट आन्सर ती आहे. रशिया किती असणार आहे? रशिया असणार आहे 3 नंबरला. त्यानंतर सौदी अरेबियाचं असणार आहे 3 नंबरला, रशिया असणार आहे 4 नंबरला, आणि भारत असणार आहे 5 नंबरला. म्हणजे यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवताना काय लक्षात ठेवायचं आहे? परत एकदा सांगतो, यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवताना काय लक्षात ठेवायचं आहे? तर याच्यामध्ये जे येणारे देश आहेत, जर तुम्ही अमेरिका बघा, अमेरिकेमध्ये सर्वाधिक जास्त म्हणजे 684.6 US डॉलर एक नंबरला अमेरिका देश मोडतो. एक नंबरला काय होतो? अमेरिका देश या ठिकाणी मोडतो. दोन नंबर चीन बघा, 181.1, म्हणजे दोन नंबरला संरक्षणावर खर्च करणारा देश म्हणजे तुमचा येतो चीन. चीन नंतर तिसरा देश जर तुम्ही बघितला तर तो सौदी अरेबिया. सौदी अरेबियानं 78.4 एवढं US डॉलर खर्च केलाय. अमेरिका, चीन, सौदी अरेबिया असा तुम्हाला पहिले 3 देशांचे क्रम या ठिकाणी लागतात. चौथा क्रमांक कोणाचा लागतो? तर चौथा क्रमांक लागतो तो म्हणजे तुमचा देश रशिया. रशियानं 61.6 म्हणल्यानंतर चौथा देश रशिया लागतो. आणि या रँकिंगमध्ये असणारा पाचवा देश आणि महत्त्वाचा देश, तो देश म्हणजे भारत. भारताचा क्रमांक किती लागतो? तर भारताचा क्रमांक लागतो सगळ्यात शेवटी, म्हणजे 5व्या क्रमांकावर. म्हणजे संरक्षणावर खर्च करणारे देश सर्वात 1 नंबर अमेरिका, सर्वात 5व्या नंबरवर कोण असणार आहे? तर तो भारत असणार आहे. म्हणजे हाही घटक तुम्हाला इथं परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट असणारा बद्दल आहे, त्याच्यावर तुम्ही फोकस करू शकता. ठीक आहे. दुसरं म्हणजे अनअकॅडमी ॲप डाउनलोड करा, प्ले स्टोअरवर तुम्हाला ते पाहायला मिळेल.